नमस्कार मित्रांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेवा ही रमाच्या घरी आलेले असते तर मंगला मावशी तेवढ्यात बाहेरून येते आणि रेवाला बघते तर तिला खूप राग येतो आणि काय काही सटवे तुला एकदा सांगितले होते ना येथे परत यायचे नाही म्हणून का आली तू येते कशाला आली म्हणून मंगला रेवावर धावून जाते तर लगेच रेवा इकडे तिकडे धावत असते आणि तू काही मॅड आहे का असे मंगलाला म्हणते तेव्हा मंगलाही रेवामागे धावतच असते तेव्हा रेवा ही खूप घाबरते आणि पुढे आली तर पग असे मंगलाला म्हणत असते तेव्हा जे काही मान्यमधील मा भांडे असते ते सर्व रेवा खाली पाडत असते आणि पुढे येऊ नको असे मंगलाला धमकावत असते तू काही मॅड वगैरे चक्रम आहे का असे मंगलाला म्हणत असते आणि मंगलाला तर खूप राग येत असतो रेवा म्हणत असते की सांग ना ग तुईला समजून हे काही मॅड आहे का मंगला म्हणत असते की तुला एकदा सांगितले होते तू येते आलीस आलीच कशी म्हणून जे काही डब्यातील असते सर्व रेवाच्या अंगावर सांग सांडते तर मंगला म्हणते की हो तुझी अशी जिरली पाहिजेल म्हणून मंगलाला आनंद होतो आणि रेवा मात्र ही ओरडतच असते तेव्हा रमा म्हणते की मंगलवांशी थांब काय चालले हे सर्व तेव्हा लगेच रेवा म्हणते की हो सांग ना तिला समजून जरा तेव्हा लगेच रमा म्हणते की जाऊन दे तिला एकदाचं आणि काय माहिती ती खरंसुद्धा बोलत असेल तेव्हा रेवा म्हणते की हो मी खरंच बोलते आणि सुद्धा मी तुम्हाला खरंच सांगण्याचा प्रयत्न करत होते तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू मी चालले इथून परिवार आगाने तिथून निघून जाते तर रमा ही कावेरी मंगलमावशी यांना म्हणत असते की ते जर दुसऱ्या कुणाबरोबर आनंदात असतील तर मला खरंच त्यांच्याबरोबर नाही बोलायचे जोपर्यंत ते स्वतःहून मला फोन करत नाही तोपर्यंत आपल्या घरातील कोणीही त्यांना होऊन फोन करायचा सुद्धा नाही कुठलीही विचारपूस करायची नाही तर रमाचा हा निर्णय ऐकून कावेरी आणि मंगलमावशी यांना धक्का बसतो त्यानंतर इकडे अक्षय हा शुद्धीवर आलेला असतो आणि तो इथे तो एकटाच असतो तेव्हा तो विचार करत असतो की आता जेव्हा मी बरा होईन ना तेव्हा लगेच तुला घेण्यासाठी येईल आणि खूप काही असे फुगे घेऊन येईन परंतु तू मनामध्ये कुठलाही असा गैरसमज ठेवू नको आणि रमा तेव्हा तुला समजेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे त्यानंतर वर वर ते त्यानंतर इकडे अभिषेक हा नर्सबरोबर काही गोळ्या औषधाविषयीची विचारपूस करत असतो तेवढे तेथे ते आनंद येतो आनंद हा अभिला म्हणत असतो की अरे अभया काल जेव्हा अक्षयचा त्या, त्या रोडवरती ॲक्सिडेंट झाला होता ना त्या रोडवरील मी काही सी सी टी फुटेज मागवले होते आणि ते आलेसुद्धा तेव्हा लगेच अभि विनतो त्यामुळे आपल्याला समजेल की आता अक्षयचा हा अपघात कोणी केला आणि त्याची ही अवस्था कशी झाली तर लगेच आनंद म्हणतो की हो आता त्याला ता सोडायचे नाही तेव्हा आनंद आबीला मोबाईलमधील ते सी सी टी व्ही फुटेज दाखवत असतो आणि आबीचा हात आनंदच्या खांद्यावर असतो तेवढ्यात रेवा मागून येते आणि नेमकं हे काय बघतात हे बघत असते तेव्हा त्या ते हातामुळे तिचे काही लक्ष जात नाही तर आबी विचारतो की रेवा रेवा तू अशी अवस्था कशी झाली तुझी तेव्हा लगेच रेवा मुद्दाम खोटं बोलते आणि अक्षयच्या टेन्शनमध्ये होते त्याचाच विचार करत होते म्हणून मला काहीच समजले नाही आणि मी पडले तेव्हा लगेच अभि म्हणत असतो की रेवा आता अक्षय बरा झाला इतके टेन्शन नको घेऊ तू एक काम कर घरी जा फ्रेश हो आणि मंगे रेवा म्हणते की नाही मी आत्ता येथेच थांबते मी बरी आहे आणखीन किती दिवस मोठ्यावर अशी जबाबदारी टाकून जायची आपलीसुद्धा वेळ आहे ना आता तेव्हा आबी म्हणतो ठीक आहे मग जरा फ्रेश तरी हो तेव्हा रेवाही फ्रेश होण्यासाठी जायला निघते तर आनंद पुन्हा आबीला ते सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ दाखवत असतो तेव्हा रेवाचे लक्ष त्याकडे जाते रेवा जाम घाबरलेली असते आणि त्या गाडीचा नंबर मात्र काही दिसत नसतो आभी म्हणत असतो की अरे यामध्ये तर गाडीचा नंबरसुद्धा दिसत नाही तर आनंद म्हणतो मी एक काम करतो त्या जागेवर मी पुन्हा जातो आणि तेथे -ते जाऊन काहीतरी विचारपूस करतो रेवा तर खूपच घाबरलेली असते आनंद म्हणतो की नक्की कोणीतरी तिकडे त्या गाडीच्या ड्रायव्हरला तरी बघितले असेल मी विचारपूस करून येतो तेव्हा मात्र रेवाला तो फुगेवाला असतो त्याने रेवाला बघितलेले असते आणि तो रेवावर ओरडलेला असतो हे क्षण तिला आठवतात आणि आणखीन तिला टेन्शन येते तर अभि म्हणतो हा व्हिडिओ ना तो पोलिसांना दे त्यामुळे ते काही शोधाशोध नक्की घेतील तेव्हा आनंद हो बोलून निघून जातो तर रेवा लगेच खूप घाबरते आणि मीच अक्षयचा ॲक्सिडेंट केला आहे हे जर समजले तर अवघड होईल असा मनात ती विचार करत असते त्यानंतर इकडे रमा ही कावेरीला म्हणत असते की आई चल आज तुझा चेकअप आहे मी तुझ्याबरोबर हॉस्पिटलला येते कावेरी म्हणते की रमा तू ठीक तर आहे ना रमा म्हणते की हो मी अगदी ठीक आहे चल आपण जाऊयात कावेरी म्हणते की अगं हॉस्पिटलला येण्याची माझी आता अजिबात इच्छा नाही जे व्हायचे ते होऊन दे रमा म्हणते की आई असे का बोलतेस ग त्या माणसामुळे मी माझ्या आईच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नाही होऊन देणार आणि चल मी तुझ्याबरोबर येते आणि का दुर्लक्ष होऊन द्यायचे कारण जे कधीच माझे झाले नाही त्यांच्यासाठी मी का रडू आणि ती आईला हॉस्पिटलला येण्याचा आग्रह करत असते त्यानंतर इकडे रेवाही येते आणि त्या फुगेवाल्याच्या समोर येऊन उभी राहते तर तो माणूस हा रेवाकडे बघत असतो आणि त्याला सर्व ते क्षण आठवतात की त्या माणसाला ह्या मॅडमने ओढवलेले आहे म्हणून तेव्हा तो लगेच माणूस विचारतो की अहो मॅडम तुम्ही येते कशा आणि काल तर तुम्ही त्या माणसाला ओढवले तेव्हा लगेच रेवा म्हणते की म्हणजे तुम्ही मला नक्की ओळखले म्हणून रेवा काही आपल्या बॅगमधून पैसे काढते आणि त्याला देते आणि तुम्ही आणि मला ओळखत नाही असे सर्वांना सांगायचे आणि तुमचं तोंड बंद ठेवायचे तेव्हा तो माणूस काही ऐकत नाही आणि हसून म्हणत असतो की मी तुम्हाला ओळखतो मॅडम मी तुम्हाला ओळखतो तेव्हा रेवा आणखीन काही पैसे काढते त्याच्या हातावर ठेवते तेव्हा रेवा विचारते की आता तुम्ही मला ओळखता का तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही आहो मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही तुमचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही तेव्हा लगेच रेवा आणखीन खुश होते रेवा त्यातील एक फुगा घेते आणि काल तुम्ही मला बघितले ना मी त्या माणसाला कसे उडवले ते म्हणून तुम्ही आता तुमचे तोंड जर उघडले तर त्या माणसासारखे तुम्हाला सुद्धा वर पाठविल अगदी या फुगेसारखे तुम्हाला ते बघायचे का तेव्हा तो माणूस आणखीनच घाबरतो आणि रेवा तो फुगा हवेमध्ये सोडून देते तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही आणि रेवा खुशून तेथून निघून जाते आणि त्यानंतर तेथे ते आनंद येतो आनंद म्हणतो की हीच ती जागा आहे नक्की इथे अक्षयचा ॲक्सिडेंट झाला आनंद तेथील दुकानदारांना चौकशी करून विचारत असतो परंतु कोणीही काही सांगत नाही त्यानंतर आनंद हा त्या फुगेवाल्याजवळ येतो आणि मोबाईलमधील ते गाडी म्हणजे ते सी सी टी व्ही फुटेजचं तो जे काही चित्र आहे तो पूर्ण दाखवतो तेव्हा तो फुगेवाल्याला रेवाने त्याला धमकी दिल्याचे ते क्षण आठवतात आणि तो आणखीनच घाबरलेला असतो तेव्हा तो फुगेवाला म्हणतो की अपघात झालेला मी बघितला पण गाडी नेमकं कोणाची होती आणि कोण होते ते मात्र मी बघितले नाही तेव्हा आनंद म्हणतो की प्लीज एकदा तुम्ही चांगले चेक करून बघा आणि सांगा तेव्हा तो माणूस म्हणतो की गाडी खरंच खूप स्पीडने आली होती त्या माणसाला उडवले आणि ती गाडी लगेच निघून गेली खरंच कोणीही बघितले नाही तेव्हा आनंद मनात म्हणतो की कोणीही बघितले जरी नसेल तरी सुद्धा मी काहीतरी क्ल्यू नक्की शोधून काढणारच माझ्या भावाच्या अंगावर गाडी घालणाऱ्याला मी सोडणार नाही त्यानंतर इकडे डॉक्टर हे अक्षयला चेक करतात तेव्हा डॉक्टर सांगतात की बाहेरून जी जखम लागलेली आहे ती बरी झाली परंतु आतमध्ये जी जखम आहे ना त्याचे रिपोर्ट्स आता येतीलच आणि त्यानंतर लगेच तुम्हाला डिचार्ज मिळेल आणि पायाची जरा काळजी घ्या लांबचा प्रवास शक्यतो टाळाच त्यामुळे ते सीमाला अक्षयची काळजी घेण्यासाठी सांगतात त्यानंतर इकडे रमा ही कावेरेल घेऊन हॉस्पिटलमध्ये त्याच आलेली असते तर ती समोर मॅडमला कावेरीची फाईल दाखवत असते तेवढ्यात रेवा मागून येते आणि रमाला बघते आणि रमा इथे का आले असेल तिला कुणी सांगितले असा विचार करत असते आणि आपल्याला लपवण्याचासुद्धा प्रयत्न करत असते आईने जर अक्षयला येथे जर बघितले तर यांच्यामध्ये पुन्हा ती गुडबुड चालू होईल तेव्हा लगेच डॉक्टर येतात आणि रमा त्यांना म्हणते की आईला चेकअपसाठी बोलवले होते म्हणून मी तिला घेऊन आले तेव्हा रेवाला समजते आणि कावेरी आणि रमा त्या डॉक्टरबरोबर आतमध्ये तपासण्यासाठी निघून जातात तर रेवा विचार करते की म्हणजे ही नक्की हिच्या आईला घेऊन येते हॉस्पिटलला आली हिला अजून काहीच माहिती नाही त्यानंतर इकडे जान्हवी ही आनंदची वाटच बघत असते आनंद घरी येतो तेव्हा जान्हवी विचारते की अरे अक्षय आता सेफ आहे ना त्याला डिचार्ज केव्हा मिळणार तेव्हा आनंद म्हणतो की आता अक्षय पूर्णपणे बरा आहे आणि आता तो घरीच येईल तेव्हा जान्हवी विचारते की अरे आनंद तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोस तेव्हा लगेच आनंद सांगू लागतो की जानू मी ज्या लोकेशनवर अक्षयचा अपघात झाला तेथे विचारण्यासाठी गेलो होतो पण विचारपूस भरपूर केली पण कोणी काही त्या गाडीबद्दल सांगायला तयारच नाही मला असे वाटते की त्या व्यक्तीला नक्की माहिती असेल की त्याला माहिती असणार आहे की ह्या प्रकरणानंतर त्याच्यावर पोलीस केस सुद्धा होऊ शकते म्हणून त्या व्यक्तीने तिकडच्या लोकांना पैसे देऊन अगोदरच धमकावले असतील नाहीतर पैसे दिले असतील तेव्हा जान्हवी विचारते की अरे तू तर म्हटला होता की तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले तेव्हा आनंद म्हणतो की हो पण ते इतके क्लिअर नाही त्यामध्ये काहीच दिसत नाही तेव्हा जान्हवी म्हणते की बघू मला ते सी सी टी व्ही म्हणजे फुटेज तर जान्हवी मोबाईल मध्ये ते बघत असते तेव्हा जान्हवी म्हणते की ही कार नक्की मी कुठेतरी बघितलेली आहे कारण हिच्या कलरवरून असे वाटते तेव्हा आनंद म्हणतो की नाही अगं काहीच दिसत नाही तेव्हा जान्हवी प्ले ब्लॅक करण्यासाठी सांगते आणि झूम करून ती सर्व ते बघत असते तेव्हा जान्हवी म्हणते की ह्या कारमागे जे काही स्टिकर दिसते ना ते ओळखीचे वाटते आपल्यामधील कोणाच्या तरी गाडीला हे स्टिकर आहेच जानवी म्हणते की आत्ता मला आठवत नाही पण मला नक्की आठवेल तेव्हा आनंद म्हणतो की जेव्हा तुला आठवेल ना मला नक्की ते कळव तेव्हा जानवी आठवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इकडे रेवा ही एका रूममध्येच असते आणि ती रमा जाते की नाही त्यावर तिचे लक्षच असते इकडे डॉक्टरांनी रमा आणि सॉरी अक्षय आणि सीमा यांना डिचार्ज दिलेला असतो आणि ते अक्षयला सांगतात की तुमचे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले आहे त्यामुळे आता तुम्ही घरी जाऊ शकतात तर सीमा आणि अक्षय हे रूमच्या बाहेर येतात तेव्हा रमाही समोर असते अक्षय रमाला बघतो आणि सीमा सुद्धा आणि कावेरी ही डॉक्टरांबरोबर बोलतच असते तिचेसुद्धा लक्ष रमा आणि सीमा आणि अक्षयकडे जात नाही तेव्हा अक्षय सीमाला म्हणत असतो की तू का सांगितले रमाला रमा इथे आलीच कशी म्हणून ते पुन्हा रूममध्ये येतात आणि अक्षय सीमाला दरवाजा लावून घेण्यासाठी सांगतो तर रेवा ही सर्व पगत असते आणि तिच्या अगदी मनासारखे हे होत असते सीमा म्हणते की अरे कावेरीसुद्धा आहे नक्की तिला चेकअपला ती घेऊन आली असणार तेव्हा चल तू त्यांच्याबरोबर एकदा तरी बोल अक्षय म्हणतो की नाही आई मी अशा अवस्थेत रमाला नाही भेटणार जेव्हा मी पूर्ण बरा होईल तेव्हा मी प तिच्याकडे जाईल तिची समजूत काढील आणि तिला परत घरी घेऊन येईल मी तुला प्रॉमिस केले आहे ना, के ना, ना की आम्ही जोडीना घरी येऊ म्हणजे नक्की जोडीना घरीच येणार तेव्हा लगेच इकडे रेवा विचार करत असते की तरी कसली परीक्षा घेतो माझी आणि आता अक्षय बाहेर येईल आणि रमासुद्धा जाण्यासाठी येथून तयार नाही तेव्हा आता जर ते समोरासमोर आले तर मग अवघडच होईल तेव्हा कावेरी रमाला म्हणते की अगं मी डॉक्टरांबरोबर चेकअप करून येते म्हणून कावेरी आतमध्ये जाते तेवढ्यात लगेच रमाही तेथे ते फाईल चेक करत असते आणि अक्षय आणि सीमा गुपचूप हे त्या पडद्यामागे लपतात आणि तेथून जायला निघलेले असतात रमा मात्र तेथून जात असते आणि तिला असे वाटते की येथे नक्की अक्षय आहे असं तिचा भास होतो की काय म्हणून ती मागे वळून पाहते तर आता रमाने अक्षय आणि सीमाला बघितलेले असणार का तर हा बाग इथे संपतो पुढील भागामध्ये रे कावेरी आणि रमा ह्या बाहेर आलेल्या असतात आणि अक्षय सीमा गाडीमध्ये बसलेले असतात तर रेवा मुद्दाम खाली वागते आणि आपल्या पोटात काहीतरी दुखते असे नाटक करत असते तर कावेरी ही रमाला म्हणत असते की आग ही नक्की प्रेग्नेंट असल्यासारखी वाटते तेव्हा लगेच अक्षय गाडीतून म्हणत असतो कुठे कसा किती वेळ घालायचा हे तुला कळतं का नाही तेव्हा रमा आणि कावेरीचा पुन्हा गैरसमज होतो मला खूप वाईट वाटते आणि ती घरी आल्यानंतर खूप रडत असते सर्वजण माझ्याशी खोटं बोलले म्हणून त्यानंतर इकडे अक्षय रमाच्या रूममध्ये आलेला असतो म्हणजे रूममध्ये तो रमाचे जे काही टिकलीचं पॉकेट असतो तो घेतो आणि आता मला या टिकल्यांची सुद्धा आणि रमाचीसुद्धा खूप सवय झालेली आहे असे तो रमाची आठवण काढत बोलत असतो तेव्हा इकडे रमा रडत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद